आज माझी पवार आदरणीय पवारसाहेबांची जी चर्चा झाली ती सकारात्मक झाली. आपल्याला ती जिंकायची आहे जागा, त्यासाठी माझी आणि पवारसाहेबांशी व्यूहरचनातून चर्चा झाली. मी अजून युतीत बी नाही आणि आघाडीत बी नाही, मी माझ्या पक्षाच्या सिंबॉलवर लढणार आहे. महादेव जानकर खासदार झाला तर रासपाच्या चिन्हावच होईल. एकनाथ शिंदेची आणि अजित पवारांची पार्टी मोठी व्हावी. लोकसभेची निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे आणि या सगळ्या निवडणुकीच्या गदारोळात अनेक जण अनेक जागांसाठी इच्छुक असताना पाहायला मिळतात. असंच एक नाव गेले काही दिवस प्रचंड चर्चेत आहे, ते नाव आहे महादेव जानकर यांचं. माढा लोकसभेतून महादेव जानकर हे महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि याच संदर्भात त्यांनी आज शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. आपण थेट महादेव जानकर यांच्याशी संवाद साधूया आणि जाणून घेऊयात. जानकर साहेब, महाविकास आघाडीकडून माढा लोकसभा लढवण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात, त्या संदर्भात शरद पवार यांची भेट सुद्धा घेतली, काय झालं आजच्या भेटीमध्ये? एक असं आहे, अजून माझ्या माढा मतदारसंघासाठी 19 एप्रिलपर्यंत एक महिनाभर अजून वेळ आहे, त्यामुळं अजून कुठल्याही आघाडी किंवा युतीचं उमेदवार डिक्लेअर झालेलं नाहीत. फक्त BJP चे काही जे जुने नेते आहेत त्यांचं मतदारसंघ तेवढं तरी डिक्लेअर केलेलं आहेत, त्यामुळे ह्या अजून एक 15 दिवस ते 1 महिना लागणार ह्या प्रोसिजरला. पण आज माझी पवार आदरणीय पवारसाहेबांची जी चर्चा झाली ती सकारात्मक झाली, पॉझिटिव्ह झाली. कारण काही पॅचअप माडा असेल, माड्यामध्ये करबाळा आहे, माडा आहे, करमाळा, माडा, कुर्डवाडी, टेंभुर्णी, जत, अकलूज, पंढरपुरातला काही भाग आहे, सांगोल आहे, मान आहे, खटाव आहे, फलटण आहे, कोरेगावमधला काही टप्पा आहे, तिथल्या सर्व लोकांशी चर्चा करूनच त्याचं हे होऊन जाईल. आपल्याला ती जिंकायची आहे जागा, त्यासाठी माझी आणि पवारसाहेबांशी व्यूहरचनात्मक चर्चा झाली. तुम्ही सांगताय व्यूहरचनात्मक चर्चा झाली, मात्र या चर्चेत नक्की काय घडलं याचं गुपित सगळ्यांना उलगडून घ्यायचं आहे. याचं कारण प्रमुख असं आहे, भेटीची वेळ 10:30 होती, मात्र माध्यमांनाही प्रसारमाध्यमांनाही 10 वेळ सांगण्यात आली की तुम्ही शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन 10 भेट घ्याल, त्यानंतर माध्यमांशी संपर्क साधणं तुम्ही अपेक्षित होतं, मात्र तुम्ही 8:00 गेलात, वेळ बदललीत, अनेक ठिकाणी बातम्या चालत आहेत, लपून छपून भेट घेतली, नक्की काय ठरलं? नाही, लपून छपून नाही, माझा काल पालीला सुधागडला प्रोग्राम होता, तो प्रोग्राम केला आणि रात्री 12:30 मुंबई पुण्याला आलो आणि तिथून मी साहेबांना फोन केला की मला अजून परत 2-4 ठिकाणी, आजची 4थी मीटिंग आहे माझ्या, काही मीटिंग होत्या पुण्यातला, त्यामुळे साहेबांना मी विनंती केली की साहेब म्हणलं आपण 9 टायमिंग आहे, तिथं आपण 7:30 केलं तर चालेल का? तर आय एम रेडी म्हणले. म्हणजे मी बी 2-3 तास झोपतो आणि पवारसाहेबांची बी तीच खासियत आहे, त्यामुळं आम्ही दोघंही बी एकाच लिफ्टनं बरोबर 7:15-16 आम्ही लिफ्टमध्ये बसलो आणि तिथं आमची चर्चा झाली, चर्चा करत करत झाली आणि पॉझिटिव्ह चर्चा झाली. शरद पवारसाहेब एक पॉलिटिकल सायन्स युनिव्हर्सिटीच आहे शरद पवार म्हणजे, आणि साऱ्या गोष्टीचं ज्ञान, एकाच नुसतं राजकारणावर चर्चा झाली असं नाही, चौहांगी महाराष्ट्राच्या विकासात्मक काय करता येईल आणि आपल्याला एकमेकाला कसंही पूरक आहे या दृष्टीनं मला त्यांच्याकडून काही शिकायला मिळालं चांगलं आणि त्या दृष्टीनं आमची चर्चा झाली. तुम्ही म्हणताय सकारात्मक चर्चा झाली, माध्यमांना चुकून ही चर्चा झाली, मात्र धैर्यशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडीकडून माढा लोकसभेत लढतील अशी चर्चा आहे. मध्यंतरी ठाकरे गटाचे लक्ष्मण हाके यांनी देखील माढा लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली. असं सगळं असताना महादेव जानकर यांना माढा लोकसभेसंदर्भात किंवा इतर कोणत्याही लोकसभेसंदर्भात शरद पवारांनी थेट काही शब्द किंवा आश्वासन दिले? एक लक्षात ठेवायचं, लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला प्रत्येकाचं त्या मतदारसंघावर राज्य करायचा अधिकार आहे, तिकीट मागायचा अधिकार आहे. आता शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादीतल्या नेत्यांची अपेक्षा असणार ना, आणि मी तर त्यांच्या आघाडीपासून बाजूला, माझा पक्ष वेगळा आहे, त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा आग्रह असणार आणि त्या नेत्यानं त्यांची जाणून घेणं भूमिका योग्यच राहणार ना लोकशाही दृष्टीनं. मी अजून युतीत बी नाही आणि आघाडीत बी नाही, मग ते लोक काय म्हणणार ना, जानकर साहेबांनाच तुम्ही कशाला सोडता आहे का नाही, एकमेकांचे प्रत्येक पक्षात, माझ्याही पक्षात तसं असणार ना. आता मी तिकीट मागितले 2 महिन्यापासून माझ्या पक्षाला तिकीट मागतो आहे, मिर्झापूरचं, बारामतीचं आणि परभणीचं. आत्तापर्यंत मला पार्लिमेंटरी बॉडीनं सांगितलं नाही की तुम्हाला इथलं तिकीट देऊ, रासपाचं माझीच अवस्था अशी आहे. मी म्हटलं की बाबा मला त्या माळा लढायचं, ते नाही म्हणले आम्ही सांगू ना तुम्हाला, ते परभणी लढा म्हणते, ते परभणीत सांगितलं का म्हणते, ते मिर्झापूरनं लढा. त्यामुळं प्रत्येक पक्षात एक पार्लिमेंटरी कमिटी असते आणि माझे एकटे जेव्हा पक्ष चालत नाही ना, त्यात सर्वांना घेऊन जर आपण सांघिक पद्धतीने चाललो तर आपलं राज्य चालतं. तसं शिवसेनेच्या नेत्याला कोणाला तिकीट मागायचं ते धवलशीय, आपले धवलशीय मोहिते पाटील, सॉरी धैर्यशील, माझे मित्रच आहेत, चांगले आहेत, ती त्यांच्यापर्यंत प्रयत्न करणार, म्हणजे तर सर्वांचाच उपयोग आहे ना. शेवटी निर्णय काय होतो, आघाडीतल्या नेत्यांच्या टॉप नेत्याशी बसल्यानंतर तो निर्णय होतो.
म्हणजे विश्वास नाही असं नाही, आणि तिथली जागा जिंकली पाहिजे हा क्रायटेरिया लावला जातो. जिंकण्यासाठी काय बरं माझ्या पक्षाचा कुठं उपयोग होणार आहे आघाडीला, त्याचाही ते अभ्यास करणार ना, चांदा टू बांधा. मला बी जे पीनं मला मंत्री केलं त्यावेळेस त्यांनाही काहीतरी माझा उपयोग झाला असेल ना, म्हणूनच मला युतीत घेतलं ना त्यांनी. तसं आत्ता या काळेस महाविकास आघाडीला वाटलं असेल जानकरांना आपल्याला घेतलं तर आपलाही फायदा होईल. तसं एकमेकाचं पक्षाच्या फायद्याचं गणित असतं, आजपर्यंत कोणालाच नसतं आहे. आम तिकीट काय पवारसाहेब लगेच म्हणले की वरा सोबत ना तुम्ही लढाच म्हणून उद्याच व्हायचा असंच नाही ना. सर्व त्यांच्याही पक्षाही लोकांना विश्वासात घेणार, मित्रपक्ष त्यांचा आहे त्यांना. आता उद्या मला वाटते शेकापनं बी तिथं मागितली जागा, शेकापचं बी त्या सांगोल्यात वगैरे चांगलं काम आहे, अतिशय मानणार लोक आहेत तिथं. तर आपल्यावेळेस त्यांचा विचार आघाडीच्या वतीनं झाला तर होऊ शकतो ना, आपण नकारात्मक कसं म्हणायचं. रामराजेची ती ताकद आहे, विजयदादांची ताकद आहे, शेकापची ताकद आहे, काही प्रमाणात काँग्रेसची बी ताकद आहे तिथं असं म्हणून चालणार ना, काही प्रमाणात उद्धव साहेबांची ताकद आहे. त्यामुळं आम्हीच म्हणायचं आमचीच ताकद आहे, पण मेजॉरिटी तिथे ताकद राष्ट्रवादीची रासपाची मेजॉरिटी ताकद आहे, म्हणजे एवढं मी नम्रपणे सांगतो. तुम्ही सांगताय सगळ्यांची ताकद आहे, सगळ्यांचा विचार होऊ शकतो, मात्र बारामती लोकसभेमध्ये सुप्रिया सुळेंना विजयी करायचं असेल तर महादेव जानकर यांचं मोलाचं योगदान शरद पवार यांना लाभू शकतो, त्यामुळे तुम्हाला माढ्याचं तिकीट कन्फर्म मानलं जातं. या संदर्भात काही चर्चा झाली लक्षात ठेवा, जसं माढ्यात बारामतीत माझी गरज आहे तसं पवारसाहेबांना माझी मला गरज पवारसाहेबांची आहे ना माढ्यात. ही युती कधी होती, एकमेकाच्या ॲडजस्टमेंट नव्हती, म्हणजे गिव अँड टेक पॉलिसी असती. जसं माढ्यात बारामतीत माझा फायदा होईल तसा पवारसाहेबांचा मला फायदा होणार आहे ना, कुठं माढ्यात होणार आहे. माझा चांदा टू बांधात माझ्या आजपर्यंत 4 आमदारांना मी जन्म दिलेला माणूस आहे, माझा पक्ष आहे छोटा आहे. चंद्रपुरात बी फायदा होईल माझा, रत्नागिरीत बी थोडासा फायदा होईल, पुण्यात बी होईल, नगरला बी होईल, सोलापूरला होईल, नाशिकला होईल, धुळे नंदुरबारलाही थोडा थोडा काही प्रमाणात उपयोग होईल ना माझा. त्यामुळं ते निर्णय घेतील ना, तर आघाडीचे नेते आहेत, पवारसाहेब आहेत, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात असतील, नाना पटोले साहेब असतील किंवा उद्धव साहेब असतील, त्यांच्यापर्यंत त्यांना वाटलं रासपाला आपण घेणं योग्य आहे तर ते घेतील ना. भाजपाला वाटलं होतं योग्य म्हणून घेतलं आम्हाला त्यांनी, आता त्यांना वाटलं असेल आम्हाला योग्य नाही म्हणून ती भाजपवाल्यांना विचारत नसतील आम्हाला, आपण नाराज व्हायची काही गरज नाही ना त्यांच्याबद्दल. मुळात आजच्या बैठकीतून एक माहिती अशी समोर येते, ती कन्फर्म अर्थात तुम्ही कन्फर्म करावी अशी अपेक्षा आहे. तुम्ही शरद पवारांना भेटलात त्यावेळेस तुम्ही दोन मतदारसंघांबाबत प्राथमिक चर्चा केली, परभणी आणि माढा. त्यात परभणीच्या जागेबद्दल काही ठरत नव्हतं आणि माढा लोकसभेतून तुम्ही तुमच्या पक्षाच्या चिन्हावर लढवण्यासाठी इच्छुक आहात आणि शरद पवारांनी तुम्ही त्यांच्या पक्षाकडून त्यांच्या मशाल चिन्हावर लढावा अशी अपेक्षा व्यक्त केली, नक्की हे खरं आहे का आणि अशी काय देखील नाही. पवारसाहेबांची माझी 4 महिन्यापूर्वी मीटिंग झाली, तेव्हाच त्यांनी सांगितलं तुम्ही तुमच्या शिंबॉलवर लढा, असली चर्चा वगैरे काय नाही, शिंबॉलचं वगैरे काय नाही, मी माझ्या पक्षाच्या शिंबॉलवर लढणार हे पवारसाहेबालाही माहीत आहे. पवारसाहेबाच्या मुलीच्या विरोधात लढलो होतो तेव्हा मला गडकरी साहेब, मुंडे साहेब ही सारी लोकं कमळावर लढा म्हणत होते, आणि पवारसाहेब प्रगल्भ राजकारणी नेते आहेत, त्यांनी मला कधीच सांगितलं नाही, त्यांनी सांगितलं तुमच्या तुम्ही शिंबॉलवर लढा, आम्ही पाठिंबा द्यायच्या तयारीत आहे. त्यामुळे ते तिकीटन वगैरे असल्या तिकीटाचं हे कोणतरी आपल्यासारखे विचारवंत पत्रकार हे अशी कल्पना करतात हे जो मला वाईट वाटतं असल्या गोष्टी. पवारसाहेब त्याच्यावर चर्चाच नाही, मी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, पवार एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे, आणि त्यांनी मला मागेच सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या पक्षाच्या चिन्हावरच लढा, त्यामुळं ह्याच्याबद्दल गैरसमज काढून टाका आणि साऱ्या मीडियाच्या मित्रांना सांगून टाका महादेव जानकर खासदार झाला तर रासपाच्या चिन्हावरच होईल. नक्की अगदी शेवटचा प्रश्न विचारतो, महादेव जानकर हे रासपाच्या चिन्हावर खासदार होतील असं तुम्ही म्हणालात, याच्या आधी तुम्ही महायुतीसोबत होतात, आता महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या तयारी सुरू आहेत, एकीकडं महाविकास आघाडीचं जागावाटप रखडलेलं आहे, ते काय जाहीर व्हायचं नाव घेत नाही आहे, आणि महायुतीत म्हणजे थोडक्यात भाजपकडून जागेवरचे उमेदवार फायनल होत असताना त्यांचे मंत्री चंद्रकांत पाटील हे दावा करतायत की निवडणुकीपूर्वीच आम्ही 48 जागा जिंकलेलो आहोत, मग कुठंतरी महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स डाऊन आहे का, जागावाटप निश्चित होत नाही असं वाटत नाही का? आता एक लक्षात ठेवा, त्यांना जर एवढी कॉन्फिडन्स आहे तर काय मग प्रॉब्लेमच नाही ना, त्यांनी परत राज ठाकरेला बोलवायला, परत त्या अशोक चव्हाणांना बोलवायला, एवढे कॉन्फिडन्स चांगला आहे, दादा चांगले आदरणीय नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, पण मग अशोक चव्हाणांना काय घेतलं? काल मला वाटतं राज ठाकरेंचा बी दौरा काहीतरी केला तिकडं, तर त्यांचं लकलाप ते काय म्हणतात त्याच्याशी काय घेणं देणं नाही. मला भाजप किंवा काँग्रेस याच्यावर टीकात्मक करायची काही गरज नाही, मला माझं दल कसं वाढवायचं आहे ही माझं प्लॅनिंग आहे, आणि त्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टी जगातला मोठा पक्ष आहे, त्याच्याबद्दल टीका टिप्पणी कशाला करायची आपल्याला. काँग्रेस देखील मोठा आहे,
विशेष म्हणजे त्यांच्याबद्दल नाही, मी रिजनल पार्ट्या मोठ्या होव्या त्या भूमिकेतला मी आहे. मग त्यात पवारसाहेबाची पार्टी मोठी झाली चालेल, उद्धव साहेबाची झाली तर चालेल, चाहे अखिलेश यादवशी स्टॅलिन असेल, यात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची, एकनाथ शिंदेची आणि अजित पवारांची पार्टी मोठी व्हावी, ती मी रिजनल आहे तर त्यांची मोठी व्हावी. दॅट इज कॉल्ड रिजनल पार्ट्या मोठ्या होत हा माझा अजेंडा आहे. काँग्रेस आणि बी जे पीबद्दल मी थोडा निगेटिव्ह आहे. काँग्रेस आणि बी जे पी रिजनल एकनाथ शिंदेची किंवा अजितदादाची पार्टी मोठी झाली तरी स्वागत करतो मी रिजनल पार्ट्या म्हणून. म्हणजे कुठलाही डिसिजन घेताना आम्ही बॉम्बेत किंवा पुण्यात घेतो, आम्हाला दिल्लीला जायची गरज वाटणार नाही, ही माझा मतितार्थ आहे. निर्णय घ्यायचा आहे ना, मला माहीत आहे माड्यात काय होणार आहे आणि परभणीत काय होणार आहे, मला माहीत आहे, गाव ना गाव माहीत आहे. कुठली आमच्या वानखेडे उद्योगपतीची बहीण कुठल्या गावात दिलं आहे ती मी सांगू शकतो. ती दिल्लीतल्या लोकांना काय सांगायची गरज आहे. म्हणून डिसिजन मेकिंग कोण पाहिजे, राज्यातलाच पाहिजे. नक्कीच. त्यामुळे माढा लोकसभेसंदर्भात आज आपण शरद पवारांची भेट घेतली, तिथे चर्चा देखील झाली आणि महादेव जानकर हे माढ्यातून लढण्यासाठी इच्छुक आहेत, त्या संदर्भातल्या हालचाली शरद पवारांकडून सुरू करण्यात आल्यात आणि महादेव जानकर हे रासपच्याच चिन्हावर निवडणूक लढतील आणि खासदार होतील असा विश्वास स्वतः महादेव जानकर यांनी व्यक्त केला. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे.